राज्यातील जनतेसाठी असेल, महायुतीसाठी असेल, काय आपण साकडे घातले आहे? आता मी तुळजापूरला जाऊन आले, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन आले आणि महालक्ष्मीलाही आले आहे. साडेतीन शक्तीपीठं यांचं दर्शन घेते आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे बाकी राजकारणामध्ये काय जे मागायचं ते खरं तर संकल्प गुप्त ठेवायचा असतो. पण आमचा संकल्प तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामध्ये पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी व्हावेत म्हणून प्रार्थना केली होती, त्याची संकल्प सिद्धी झालेली आहे. त्यामुळे काही मागण्यापेक्षा काही गोष्टी साध्य झालेल्या आहेत. केंद्रामध्ये NDA सरकार आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता महायुतीचं सरकार येणार आहे. मुख्यतः आम्ही मागते ते म्हणजे सर्वांना न्याय मिळावा. बाकी सत्तेच्यामध्ये तर अर्थातच महायुतीला बहुमत मिळावं, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री व्हावेत. पण दोन मुद्द्यांवरती बरेच वर्ष आम्ही काम करतो आहे. एक म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्ट. आज आपण पाहतो तर पंचगंगेचं नदीचं प्रदूषण, रंकाळ्याचं प्रदूषण, कृष्णेचं प्रदूषण, चंद्रभागेचं प्रदूषण, त्याचबरोबर निर्मल्याच्या बरोबर ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यामुळे होणारी वादळं, आपत्ती, या सगळ्या मुद्द्यांवरती शेतकरी आणि सामान्य लोकांना आपल्याला चांगल्या प्रकारांनी सुरक्षितपणे जीवन जगता येईल अशी पावलं उचलण्याची शक्ती, आणखीन इच्छाशक्ती निर्माण व्हावी, ही एक माझी भूमिका कायम राहिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे महिलांच्यावर होणारे जे अन्याय अत्याचार आहेत, घरामध्ये घुसून मारून टाकण्याची घटना घडलेली आहे पुण्यामध्ये, कोल्हापुरामध्ये आज एका वडिलांना 20 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा मुलीवरती अत्याचार केला म्हणून झालेली आहे, मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडत आहेत. तर याच्यामध्ये कन्व्हिक्शन रेट म्हणजे दोषसिद्धीचं प्रमाण वाढलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते वाढवण्यासाठी पोलिसांची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी जी आहे ती समाज, आणखीन इतर ज्या यंत्रणा आहेत, मग त्याच्यामध्ये परिवहन असेल, शालेय शिक्षण असेल, आणि त्या दृष्टीने आम्ही बैठका घेतलेल्या आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा बैठका घेत आहोत. परंतु तुमच्यामार्फत मला सगळ्या महिला शक्तीला आणि समाजाला आवाहन करायचं आहे की ज्या जे काही तुमच्याकडे तक्रारी येतील, मग त्या रेशनबद्दलच्या असतील, बँकांबद्दलच्या काही तक्रारी येत आहेत की त्यांच्याकडून लाडक्या बहिणीला पैसे देत असताना विलंब होतो आहे, अशा कोणत्याही तक्रारी असेल तर त्यांनी जरूर ते आमच्याकडे द्यावा. त्याचं निराकरण करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी स्वतः आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी पूर्णपणाने 100% काम करतील. समान न्याय महायुतीमध्ये तिन्ही पक्षांना समान न्याय मिळेल का, शिंदेना न्याय मिळेल? कारण 90 जागांची मागणी आहे ती आता केलेली आहे. न्याय जे आहे ते अनेक प्रकारचा न्याय असतो. एक कोर्टामधला न्याय असतो ज्याच्याबद्दल मी महिलांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात बोललेली आहे, आणि न्यायदेवता जी असते ती सगळं पाहू शकली नाही तरी ऐकत असते आणि सगळं समजून घेत असते. महायुतीमध्ये शेवटी अंतिम निर्णय जो होतो त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की जो सगळ्यात शेवटी स्मितहास्य करतो ते विजयाचं हास्य असतं. आणि त्यामुळे जे प्रत्यक्षामध्ये तिकीटं मिळतील त्याच्यात जास्तीत जास्त आमदार निवडून येणं ही त्याच्यामधली खरी कसोटी आहे. आणि या दृष्टीने आपण पाहिलं लोकसभेच्या वेळेला एकनाथ शिंदे हे जरी एक सैनिक आणि एक असे कायम कार्यतत्पर मुख्यमंत्री म्हणून काम करत असले, तर त्याचबरोबर जेव्हा शिवसेनेचं हितरक्षण करायची वेळ येते त्यावेळेला ते अतिशय एक ठाम अशी भूमिका घेताना दिसतात. आणि म्हणूनच मग संभाजीनगरची जागा, ठाण्याची जागा, या जागा का आम्हाला पाहिजेत हे त्यांनी महायुतीतल्या सहभागी मित्रांना सांगितलंच, पण तेवढंच पुरेसं नाही तर ती जागा मागून त्या निवडून आणून दाखवल्या. त्याच्यात अर्थात महायुतीचे सगळ्या जणांचा घटक त्यांचा सहभाग होता. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेचा अनुभव लक्षात घेता ज्या ज्या जागा शिवसेना शिंदेसाहेब मागत आहेत त्या जर का मिळाल्या तर आमचा स्ट्राईक रेट जास्त असल्यामुळे नक्कीच महायुतीच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा शिवसेनेचा असेल. काल मानधारे त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण जर निलंताई असतील तर त्यांना तिकीट द्यावं आणि निलंताईने देखील तिकीट घेऊन निवडून येऊन दाखवावं, जनतेमध्ये किती जनादार आहे हे दिसून येईल. काय सांगाल त्यांच्या वक्तव्यावर? याच्यापूर्वीच सांगितलेलं आहे की सटर फटर लोकांवर मी प्रतिक्रिया देत नसते. जर आपण महायुतीच्या या सगळ्या संदर्भामध्ये किती जागा किंवा किती जागांनी ही महायुती पुढे जाईल असं आपल्याला वाटते? कारण आपल्याला माहिती आहे की आता महायुतीतील एक एक म्हणजे नेते आहेत ते महाविकास आघाडीच्या बाजूने जाणार आहेत. अशावेळी महायुती हे सगळं जे गळती आहे ती कशी थांबवेल असं वाटतं? एक असं आहे की प्रत्येक पक्षामध्ये महायुतीतल्या, मग ते भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, शिवसेनेतून काय फार गळती झालेली नाहीच आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्षातून काही नेते चाललेले आहेत, परंतु ते मुळातले काँग्रेसवासी किंवा त्याच विचारधारेतले लोक बरेचसे चाललेले आहेत.
त्यामुळे आत्ता असा आकडा सांगणं योग्य होणार नाही, परंतु महायुतीतले जे आमचे नेते आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जे सातत्याने ते सांगतायत की आम्ही 250 जागांपर्यंत जाऊ, त्यामध्ये यश मिळेल. कारण तुम्ही पाहिलं की विधान परिषदा निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारची आत्ता मतं मिळालेली आहेत, त्यामुळे बरेचसे आमदार आमच्यासोबत आहेत आणि जे आता आमचे विद्यमान आमदार आहेत त्यापैकी अंतिम निर्णय तर शिंदेसाहेबांचा आहे, पण प्रत्येकाला तिकीट मिळवून निवडून आणायची हमी स्वतः शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे आणि त्यानुसार आमचं काम होईलच. पण अधिक ज्या जास्तीच्या जागा घेऊ त्याच्यामध्ये आम्ही निवडून आणण्याबरोबरच, काल मी सोलापुरात मीटिंग घेतली तिथेही सांगितलं की शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याबरोबरच महायुतीचे जे उमेदवार असतील भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे, तो युतीधर्मसुद्धा आमच्याकडून योग्य त्या पद्धतीने निभावला जाईल असं आम्हाला खात्री आहे. कोल्हापूर बघितलं तर 6 आमदार तिथे राहिले आहेत, आता मात्र शिवसेना शिंदेगट आणि भाजपमध्ये कुठेतरी जागा वाटपाच्यावरून धुसफूस म्हणजे कोल्हापूर दक्षिण असेल, उत्तर असेल, इतर विधानसभा मतदारसंघामध्ये धुसफूस पाहायला मिळते, तर हे याचे होईल का आणि शिवसेना किती जागांची या ठिकाणी मागणी करणार? आमच्या सगळ्याच उमेदवारांचे आणि आमदारांचे जसे शिंदेसाहेबांशी चांगला समन्वय आहे तसाच देवेंद्र फडणवीस जाणतात, त्यावेळेला सुद्धा आमचे 5 आमदार शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होते, त्याच्यामध्ये सुद्धा फडणवीस साहेबांना पाठिंबा दिल्यावरती त्यांना मुख्यमंत्री होण्यातसुद्धा आमचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. आणि त्यामुळे धुसफूस म्हणण्यापेक्षा प्रत्येकाची आकांक्षा योग्य आहे, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, सगळे आमचे जे आमदार आहेत त्यांनी किंवा जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांनी सातत्याने कार्यरत आहेत, ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत आणि त्यामुळे त्याच्यातून नक्कीच स्वतः नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आमचे महायुतीचे नेते मार्ग काढतील असं मला वाटतं आणि योग्य वेळेवर तो मार्ग निघून तसं तिकीट वाटप आपल्याला झालेलं दिसेल. पुरी बोलत असताना आमचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख, हा मी माननीयच म्हणून माननीय उद्धवसाहेब माजी मुख्यमंत्री यांनी कार्ट असं केला, मला म्हण आठवली की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं तर कार्ट, तर मग सगळ्यांना निदान मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या माणसांनी सगळ्यांनाच बाब्या मानावं नाही तर सगळ्यांनाच कार्टी म्हणावं, एवढा तरी सामान्य आहे त्यांनी सगळ्यांच्याबद्दल विचार करायला पाहिजे असं मला वाटतं.